ताजा घडामोडी पाहण्यासाठी आरआरसीच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा. नमस्कार, मी आरती सानप, सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपले हार्दिक स्वागत करते. सर्वात आधी एक झलक बघूया आजच्या हेडलाईन्सची. हेडलाईनचे प्रस्तुतकर्ता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव. दोन कारमधून 70 लाखांचा गांजा जप्त. सिटी न्यूजच्या वृत्ताचा दणका, 5 ट्रॅक्टर मालकांना 6.5 लाखांचा दंड. वर्दळीच्या रस्त्यांवर मोटर चालविण्याचे प्रशिक्षण. मुख्य बसस्थानकावर प्रवाशांमुळे वाढू शकते कोरोना संक्रमण. रिसोड येथे रेतीची तस्करी करणारे 11 ट्रक जप्त. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर ग्रामीण पोलिसांनी 2 कारमधून 70 लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला. या कारवाईत दोन्ही कारमधून 1 कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला पाठलाग करून अटक करण्यात आली. मलकापूर येथील ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल बेहरानी आपल्या पथकासह रात्रीच्या दरम्यान ग्रामीण भागात पेट्रोलिंग करीत असताना मलकापूर ते जांभूळ धाबा रोडवर हॉटेल टी पॉइंट जवळ पहाटे 3 वाजेदरम्यान ग्रामीण पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान मलकापूरहून बोदवडकडे भरधाव वेगाने येणाऱ्या 2 गाड्यांना थांबविले. पोलिसांनी गाड्या थांबविताच या दोन्ही गाड्यांमधील 4 जण उतरून पळून जात असताना पोलिसांनी त्यांचा पाठलाग करीत एकाला पकडले. त्याच्या ताब्यातील दोन्ही गाड्यातून सुमारे 7 क्विंटल गांजा किंमत अंदाजे 70 लाख रुपये, इनोव्हा इंडिका किंमत अंदाजे 40 लाख रुपये असा एकूण 1 कोटी 10 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद कुमार चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराज सिंह राजपूत, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल बेहरानी, पोलीस उपनिरीक्षक नामदेव तायडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन दासर, दिलीप तडवी, राहुल बटुकार, रविकांत बावस्कर, सहाय्यक फौजदार बाळू टाकरखेडे, पोलीस कॉन्स्टेबल दीपक नापडे सह आदींनी केली. पातूर तालुक्यातील चतारी परिसरात शासकीय जागेवरून गौण खनिज चोरी करण्याचे प्रकरण सिटी न्यूजमधून उघडकीस आणण्यात आले. या वृत्ताची दखल घेत पातूर तहसीलदारांनी 5 ट्रॅक्टर मालकांना 6.5 लाख रुपयांचा दंड केला. ई क्लास जमिनीमधील 120 ब्रास मुरुम अवैधरित्या वाहतूक प्रकरणी चतारी येथील 5 ट्रॅक्टर मालकांवर प्रत्येकी 1,29,600 रुपये प्रति ट्रॅक्टर अशा प्रकारे 6,48,000 रुपयांच्या दंडाची कारवाई महसूल विभागाने केल्याने रेती माफियांचे धाबे दणाणले आहेत. पातूर तालुक्यातील चतारी येथील शासनाने 1,00,000 रुपये खर्च करून केलेल्या शेततळ्याच्या भिंतीचा मुरुम अवैधपणे उत्खनन करून वाहतूक करीत असल्याचे वृत्त सिटी न्यूजने प्रसारित केले होते. तहसीलदार दीपक बाजड यांनी या वृत्ताची तात्काळ दखल घेत या प्रकरणी चौकशी लावली. संबंधित महसूल कर्मचाऱ्यांनी या प्रकरणी चौकशी अहवाल सादर केल्यानंतर या दोन्ही अहवालामध्ये एकूण 120 ब्रास अवैधरित्या वाहतूक करून मुरुम चोरी केल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणी अखेर तहसीलदार बाजड यांनी चतारी येथील 5 ट्रॅक्टर मालकांना दंडाची रक्कम 6,48,000 निश्चित होत असल्याने सदर दंडाची रक्कम विभागणी करून प्रति ट्रॅक्टर मालक यांना 1,29,600 रुपये दंडाची कारवाई केली. या कारवाईमुळे गौण खनिज माफियांचे धाबे दणाणले आहेत. अकोला शहरातील मोटर वाहन प्रशिक्षण केंद्राद्वारे मनमानी कारभार केला जात असून वर्दळीच्या रस्त्यावर प्रशिक्षण देऊन अपघाताला निमंत्रण देण्याचे कार्य करण्यात येत आहे. याकडे उपप्रादेशिक परिवहन विभाग लक्ष द्यावयास तयार नाही. एकीकडे अकोला महानगरात मोठ्या संख्येने कोरोना विषाणूचे रुग्ण सापडत आहेत,
त्यात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहून नेणाऱ्या वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखा मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करीत आहे. रस्त्यावर कुठल्याही प्रकारची गर्दी टाळावी अशा प्रकारचे आदेश शासनाकडून आहेत, पण कोविड-19 काळात शहरातील ड्रायव्हिंग स्कूल चालवणाऱ्या मालकांना या आदेशापासून मुभा देण्यात आली की काय असा प्रश्न जनसामान्यांमध्ये निर्माण होत आहे. शहरात मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ निर्माण होत आहे, त्यात शहरातील काही ड्रायव्हिंग स्कूल संचालक हे वर्दळीच्या रस्त्यावरच नव्या शिकाऊ चालकांना प्रशिक्षण देत असल्याचा अजब प्रकार घडत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय ते पंचायत समिती रोडवर असाच अजब प्रकार दिसून आला, त्यामुळे अनेक दुचाकी वाहन चालकांना शिकाऊ वाहन चालकांपासून त्रास निर्माण होत आहे. शिकाऊ वाहन मध्येच वर्दळीच्या ठिकाणी अडकत असून अन्य वाहनांना सुद्धा शिकाऊ वाहनाचे धक्के लागताना दिसून येत आहेत. या वाहन चालकांच्या प्रशिक्षणामुळे तीन चाकी, चार चाकी व दुचाकी वाहन चालकांच्या वाहनांचे किरकोळ नुकसान होत आहे, त्यामुळे अन्य वाहनांचे वाहन चालक व शिकाऊ वाहन चालक यांच्यात भर रस्त्यावर वाद होण्याचे प्रमाण वाढले आहे. वर्दळीच्या ठिकाणी शिकाऊ मोटर चालकांना प्रशिक्षण देणे हे योग्य आहे की अयोग्य यावर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखा दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. अकोला जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत असून याला मुख्य बसस्थानकावरील प्रवासी हातभार लावण्याचे काम करीत आहेत. मुख्य बसस्थानकावर अनेक प्रवासी विना मास्क फिरताना दिसत आहेत. अकोला बसस्थानकावर रोजच 50 वर प्रवाशांवर कारवाई केली जात आहे, परंतु तरीही प्रवाशी मात्र सुधरेनात अशी स्थिती आहे. अकोला बसस्थानकावर गेल्या 10 दिवसांपासून महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या आगार क्रमांक 2 वर रोजच विना मास्क फिरणाऱ्या प्रवाशांच्या विरोधात कारवाईची मोहीम सुरू असून प्रवाशी मात्र कोरोना नियमांची पायमल्ली करीत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. बसस्टँडवर रोज प्रवाशांची गर्दी लक्षात घेता अकोला आगार प्रमुख अरविंद पिसोळे यांनी या ठिकाणी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. रोजच विना मास्क प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दंड करणे हा हेतू नसून त्यांना कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि शासनाने लावलेल्या नियमांचे पालन करणे हा हेतू आहे, परंतु नागरिक तरीही ऐकत नसल्याने शेवटी कारवाईचा बडगा उगारण्यासाठी प्रवाशीच भाग पाडत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई सुरूच राहणार असल्याचे आगार प्रमुख अरविंद पिसोळे यांनी म्हटले आहे. प्रवाशांवर कारवाईसाठी स्वतः अरविंद पिसोळे, नंदरत्न खंडारे, विनायक तेलगोटे हे प्रयत्न करीत आहेत. वाशिम स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी रिसोर्ट परिसरात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेतीची तस्करी करणारे 11 ट्रक जप्त केले. सदर ट्रक रिसोर्ट पोलीस स्टेशन हद्दीतील आसरा माता मंदिर परिसरात आढळून आले होते. रिसोर्ट परिसरातून अवैध वाळूची वाहतूक होत असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईमुळे सिद्ध झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी ठाकरे यांनी पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाईची मोहीम राबविली. अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारे 11 ट्रक रिसोर्ट पोलीस स्टेशन हद्दीतील भर जहागीर नजीक आसरा माता मंदिर परिसरामध्ये आढळून आले. हे ट्रक रिसोर्ट शहरातून वाळू घेऊन वाशिम आदी दिशेने जात असताना LCB पथकाने पकडले. पोलिसांनी सदर ट्रक चालकास थांबवून रॉयल्टी व इतर कागदपत्रांची मागणी केली. या ट्रक चालकांनी कागदपत्रे न दाखविल्याने हे ट्रक जप्त करण्यात आले असून सदर ट्रक रिसोर्ट पोलीस स्टेशनमध्ये लावण्यात आले आहेत. सदर कारवाईची माहिती उपविभागीय अधिकारी व तहसीलदार AN शेलार यांना देण्यात आली असून याबाबत कायदेशीर कारवाईचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करणार असल्याचे सांगण्यात आले. ही कारवाई वाशिम स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शिवाजी ठाकरे, API अतुल मोहनकर यांनी व पोलीस कर्मचाऱ्यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य प्रवेशद्वाराजवळ 1,00,000 रुपये खर्च करून मोठा LED लावण्यात आला होता. या LED वर शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात येत होती, परंतु गेल्या काही दिवसांपासून हा LED बंद पडला असून शोभेची वस्तू बनला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य द्वाराजवळ लोकशाही सभागृहाच्या वर 1,00,000 रुपये खर्च करून मोठा LED लावण्यात आला होता. या LED वर शासनाच्या विविध योजनांच्या माहितीची चित्रफीत जनतेकरिता दाखविण्यात येत होती, परंतु गेल्या कित्येक दिवसांपासून हा LED बंद असून आता तो शोभेची वस्तू बनला आहे. एकीकडे शासन सर्वसामान्य नागरिकांना विविध योजनांची माहिती त्वरित पोहोचावी याकरिता विविध उपाययोजना राबवित असते, परंतु अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावरील LED माध्यमातून शासकीय योजनांची माहिती मिळत नसल्याने जनतेत नाराजीचा सूर उमटत आहे. संबंधित वरिष्ठ अधिकारी यांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देत सर्वसामान्य नागरिकांकरिता शासनाच्या विविध योजनांची माहिती उपलब्ध व्हावी याकरिता हा LED पुन्हा सुरू करण्याची मागणी होत आहे. किन्नरांचा वेश धारण करून लोकांना पैसे मागणाऱ्या एका युवकाला
खऱ्या किन्नरांनी पकडून मारहाण करीत विवस्त्र केले. असा प्रकार भररस्त्यावर घडत असल्याने याकडे लक्ष देण्याची मागणी सुज्ञ नागरिकांमधून व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वीच नकली किन्नर बनून लोकांकडून पैसे वसूल करणाऱ्या दोन युवकांना असली किन्नरांनी नग्न करून मारहाण केली होती. अशीच एक घटना पुन्हा समोर आली आहे. किन्नराचा वेश धारण करून लोकांना पैसे मागणाऱ्या युवकाला असली किन्नरांनी पकडून मारहाण केली, त्याला नग्न केले. एवढेच नव्हे तर असली किन्नरांनी सुद्धा आपली वस्त्रे काढली आणि नग्न होऊन अश्लीलतेचे प्रदर्शन केले. असा प्रकार वारंवार भररस्त्यावर घडत असल्याने किन्नरांबाबत आम जनतेचा दृष्टिकोन बदलत असल्याचे दिसत आहे. सर्वच समाजातील लोक किन्नरांचा आदर करतात. घरी लग्न कार्य असले किंवा बाळाचा जन्म झाला तर किन्नर अशा घरी जाऊन नाचगाणे करून या कुटुंबाच्या आनंदोत्सवात भर टाकतात. यावेळी किन्नरांचा आशीर्वादही सदर कुटुंबात घेतला जातो. नकली किन्नर जर लोकांना लुबाडून असली किन्नरांची प्रतिमा खराब करत असतील तर हा प्रकार नक्कीच गैर आहे. याचे समर्थन कोणीच करू शकणार नाही. परंतु नकली किन्नरांना लोकांना अशा प्रकारे लुबाडण्याचा प्रकार करण्यापासून थांबविण्यासाठी अन्य पर्यायही असू शकतात. किन्नरांची जी प्रतिष्ठा आदरभाव समाजात आहे तो तसाच कायम राहावा याची दक्षता घेत नकली किन्नरांना धडा शिकवावा असे मत सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त होत आहे. रविवार 14 मार्च रोजी लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा घेण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्र प्रमुखांना परीक्षा साहित्याचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा पूर्वपरीक्षाबाबत केंद्र प्रमुखांना साहित्याचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्वपरीक्षा दिनांक 14 मार्चला 2 सत्रात घेण्यात येत असून यामध्ये सकाळ व दुपार या सत्रांचा समावेश करण्यात आला आहे. या पूर्वपरीक्षेमध्ये 4,992 विद्यार्थी आपले भाग्य आजमावणार आहेत. ही परीक्षा एकूण 18 केंद्रांवर घेतल्या जाणार आहे. यामध्ये शिवाजी विद्यालय, राधादेवी गोयंका महिला विद्यालय, सीताबाई विद्यालय, नोबेल इंग्लिश हायस्कूल, भारत विद्यालय, जागृती विद्यालय, न्यू इंग्लिश विद्यालय, ज्युबली विद्यालय, मोहरी देवी खंडेलवाल विद्यालय, भिकमचंद विद्यालय, हॉलीक्रॉस विद्यालय, गुरुनानक विद्यालय या व्यतिरिक्त इतर विद्यालयांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा पूर्वपरीक्षाबाबत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात केंद्र प्रमुखांना परीक्षा साहित्य व कोविडबाबत काळजी घेण्याच्या साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने केंद्र प्रमुख व अधिकारी वर्ग उपस्थित होते. तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम दानापूर येथे सैनिकाच्या पत्नीसह मुलाला दारुड्याने लोखंडी पाईपने मारहाण केली. या प्रकरणी हिवरखेड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली. तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम दानापूर येथे सैनिक पतीच्या गैरहजेरीत पत्नी व मुलाला दारुड्याने लोखंडी पाईपने बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. मागील अनेक वर्षांपासून चिनू विखे हा नेहमी जामोदकर कुटुंबियांना प्रचंड अश्लील शिवीगाळ, विनाकारण भांडणी करून नाहक मानसिक त्रास देत होता. या प्रकरणी अनेक वेळा हिवरखेड पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. परंतु पोलिसांनी त्याचा वेळेवरच बंदोबस्त न केल्याने त्याची हिंमत वाढत गेली आणि आता त्याचा त्रास अजूनच वाढत गेला असे सैनिकाच्या कुटुंबातील सौ सुनीता शिवदास जामोदकर यांनी सांगितले. हिवरखेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दानापूर येथील सौ सुनीता शिवदास जामोदकर या त्यांचे पती शिवदास जामोदकर हे कामानिमित्त तेल्हारा येथे गेले असताना आपला मुलगा ओम व नक्ष यांच्या समवेत घरी असताना येथील चिनू विखे हा दारू पिऊन आला व सुनीता जामोदकर यांना अश्लील शिवीगाळ करून लोखंडी पाईप व दगडाने सौ सुनीता शिवदास जामोदकर व त्यांचा मुलगा ओमला मारहाण केली. सुनीता जामोदकर यांच्या पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी चिनू विखे याच्या विरुद्ध भादवी 294 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास हिवरखेड पोलीस करीत आहेत. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव. 2 कारमधून 70 लाखांचा गांजा जप्त. सिटी न्यूजच्या वृत्ताचा दणका, 5 ट्रॅक्टर मालकांना 6.5 लाखांचा दंड. वर्दळीच्या रस्त्यांवर मोटर चालविण्याचे प्रशिक्षण. मुख्य बसस्थानकावर प्रवाशांमुळे वाढू शकते कोरोना संक्रमण.
रिसोड येथे रेतीची तस्करी करणारे 11 ट्रक जप्त. इथे आजची बातमीपत्र संपवित आहोत. पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह. नमस्कार.